भोकरदन तालुक्यातील चांदई ठोंबरे शिवारात सतत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेलेच आहे। तसेच त्याबरोबर घरांचेही मोठ्या प्रमाणामध्ये पडझडीमुळे नुकसान झाले आहे। लोकांच्या राहण्यासाठी पावसामध्ये तारांबळ उडाली आहे। सतत मुसळधार पावसामुळे घरे कोसळली व शेतकऱ्यांच्या कपाशीची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे। पिकाची पण नुकसान झाली, होतं नव्हतं घर पण पडून गेलं। याच्या शासनानंच पाहिजे आता काय करायचं, आमचं होतं नव्हतं घर पण पडून गेलं। जे शासनानं मला काहीतरी मदत करावी मी अशी विनंती करते। तर कशामुळे पडलं? पाण्यामुळे। पाणीच लय झालं ना भाऊ, त्या रोजचं पाण्यामुळे झालं। बर, मग सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे? मग काय आम्हाला तितक्या पुरतं द्या ना, आम्हाला खायला नका देऊ पण नाही त्यांनी याचं ठेवू करायचं वगैरे द्या ना काही। हा तुम्ही माय बाप आहे ना, सरकार सरकारच माय बाप हा बापा। फळ 5 ते 6 महिन्यापासून सतत धार पावसामुळे पिकाची फार प्रमाणात नुकसान झालेली आहे। त्यामध्ये सगळ्यात जास्त जर म्हटलं जालना जिल्हा हा कॉटन म्हणजे कपाशी नावानं ओळखला जातो। सर्व शेतकऱ्यांची कपाशीचं पीक हातात आता तोंडातून घास गेलेला आहे। कुठल्याही प्रमाणात शेतकऱ्याचं इतकं नुकसान झालेलं आहे की त्यांना आता त्यांची नुकसानीची जे लावलेलं खर्च आहे शेतीमालाचा तो बी आता येता दिसत नाही। आणि कालच नुकतंच राज्य शासनाने आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी 10,000 कोटीचं पॅकेज घोषित केलं आणि त्यामध्ये त्यांनी शेतकऱ्याला हेक्टरी 10,000 रुपये देऊ असं घोषित केलं। पण त्या 10,000 रुपयामध्ये आमचं काहीही भागत नाही। किमान एका एकरला कपाशीसाठी इथं आम्हाला 30,000 रुपये लागते, म्हणजे हेक्टरी आम्हाला 50,000 रुपये एवढा खर्च येतो मोठ्या प्रमाणावर। राज्य शासनानं आम्हाला ही दिलेली थोडकी मोठी मदत आमच्या कुठल्याही हे आसू पुसू शकत नाही। आणि ह्या पावसामुळे या चांदई ठोंबरी गावातच नाही तर परिसरामध्ये हे गोरगरिबाचे घरं पडत आहे आणि घरासाठी लोक आज परेशान आहे। घरामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे आणि बरेच जण आज रस्त्यावर राहण्याची पाळी या शेतकऱ्याला आलेली आहे। राज्य शासनाने लवकरात लवकर याचा दखल द्यावी, आम्हाला मोठ्या प्रमाणात पॅकेज द्यावं अशी मी उद्धवसाहेब मुख्यमंत्री यांना विनंती करतो। हेक्टरी सरकी लागवड करण्यासाठी 30,000 रुपये एवढं भांडवल लागतं व 50,000 एवढा खर्च येतो। नुकताच राज्य सरकारने हेक्टरी 10,000 रुपये पॅकेज घोषित केलेले आहे, त्या तुटक्या मुटक्या मदतीने काही होणार नाही व हेक्टरी 50,000 रुपये एवढं पॅकेज द्यावं अशी मागणी भोकरदन पंचायत समिती सदस्य भगवान रावळकर, नारायण ठोंबरे, उत्तम रावळकर, विठ्ठल ठोंबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे। आधार प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे, भोकरदन।